नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपला सर्वांचा लाडका मुळशी तालुक्याच्या शान सप्त हिंद केसरी बाकासूर आज कर्जत मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो नक्कीच महाराष्ट्रातला पहिलाच बैल असा असेल की एवढा प्रवास करूनसुद्धा बाकासूर थकत नाही त्याला कोणताही आराम भेटत नाही तरी पण बाकासूर एवढा जोरात आणि जोमात पळत असतो नक्कीच त्याच्यामागे देवाची देणगी आहे मित्रांनो मित्रांनो सतरा तारखेला कासेगावचं मैदान दिवसभर उभा असून त्याच्या फॅन फॅनफॉलोअरसाठी बाकासूर उभा राहून संध्याकाळी फायनल झाल्यानंतर पाच तास प्रवास त्यानंतर मित्रांनो काल लोणीकंदमध्ये सत्करासाठी बाकासूर गेला होता तो दोन तीन ता, तास दोन तीन तासाचा प्रवास खूप बाकासूरला आरामसुद्धा भेटत नाही मित्रांनो तरी पण वाघ एवढा गतीने दावत असतो नक्कीच बाकासूरच्या मागे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद कानिपनाथ महाराजांचा आशीर्वाद आहे थोड्याच वेळात मित्रांनो मैदानाला सुरुवात होणार आहे बाकासूरचा पायरा कोण हा नक्कीच थोड्याच वेळा तुम्हाला मैदानावर समजेल मित्रांनो नक्कीच टॉपचा बायलासोबत बाकासूरचा पायरा आहे बाकासूरला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो